विधान परिषदेच्या पाच जागांचे निकाल लागले असून या निवडणुकीत तीन जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला तर भाजपला एका जागेवर विजय मिळवता आला त्यात नाशिकमध्ये भाजपानं कुठलाही अधिकृत उमेदवार न देता सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे अपक्ष अमेद उमेदवार सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर ते कुठल्या पक्षाला पाठिंबा देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे त्यात नेते आशिष शेलार यांनी सत्यजित तांबे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत संकेत दिलेत का असा प्रश्न उभा राहतो विधानपरिषदेच्या निकालावर आशिष शेलार म्हणाले की या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपानं दोन जागा गमावल्या पण एक नवा मित्र जोडला असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्यजित तांबे यांच्या निकालावरून भाष्य केलं आहे त्यासोबतच ज्या दोन जागा गेल्या त्याचे चिंतन केले पाहिजे प्रदेशाध्यक्ष त्याबद्दल निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलं सत्यजित तांबे यांना भाजपा कुठलीही ऑफर देणार नाही तांबे यांनी कुठं जायचं हा त्यांचा निर्णय आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद